PDTI. Thank you.
Thank you.
तब तो मेरे आएगा जीवंत है। सपोज साधु बोला तो जीवंत है तो चोरों चिंगी मारू टाका साधु बोला कि मेरे आए तो चिंगी मारायची की नहीं। साधु तो काही तिसऱ्या क्वेश्चन मध्ये फसणार असतो, समजते ना तुम्हाला। साधू बसलेला, मुलांनी प्लॅन केलेला, मुलं गेले, साधू पुढे असा तोंड करून बसलेला, मागे ना मुलं गेले, याने विचारलं साधू म्हणा आमचं आता काय आहे। साधू काय आहे, साधूचा पक्ष आहे। पहिला प्रश्न संपला, ते बोलले नळ आहे का मागे आहे, यांच्याकडे नळच असतो ना, साधू तर नळ आहे। दुसरा क्वेश्चन पण संपला, तिसरा जो प्रश्न आहे ना त्यामध्ये ही मुलं असे उड्या मारतात हसायला चालू लागतात। आता साधू फसणार, एवढ्या दिवसाचा तो याचा झाला ना ऍटिट्यूड तो संपणार। ते बोलतात तो जिवंत आहे का मेलेला आहे। साधूच उत्तर काय असेल याच्यावरती बऱ्याच जणांना एक गोष्ट माहितीये जुने लोक, पण नवीन लोकांसाठी कोणी सांगू शकतात साधूच उत्तर काय असेल? फक्त आपल्या करायचं सांगितलं मुलं एकदम हसायला लागतात। आता साधू फसणार आहे, साधूचं उत्तर काय असतं माहितीये तुम्हाला? साधू हुशार आहे आणि मोठे लोक अधिकारी लोक टॅलेंटच असतात, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात। तिसरा क्वेश्चन असतो तो मेलेला आहे का जिवंत आहे, साधू त्यांना सांगतो ते तुमच्या हातात आहे, बरोबर ना? अरे बरोबर का नाही? इंटरव्ह्यू ना त्यांनी ठरवलं होतं जिवंत म्हटला तर मारायची नाही, मेला म्हटलं तर मारायची। तुमच्या हातात आहे साधू बोला, क्वेश्चनचं उत्तर बरोबर होता। इथे जे जे काय होणार आहे तीन वर्षामध्ये ज्या ज्या घरामध्ये होणार आहे सगळा आतापर्यंतचा परफेक्शन आहे, तुम्हाला सगळं देणार आहे, सगळ्या प्रॅक्टिकली टाकणार आहे, परंतु ते घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे, हे लक्षात आहे। म्हणून मी नेहमी सांगतो ठीक आहे। आणि अशा ऍक्टिव्हिटी असतात कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट पण करता येतं, तुम्हाला आनंद पण घेता येतो, स्पोर्ट असेल, गॅदरिंग असेल, आणि स्टेज आहे, आणि तुमचं प्रेझेंटेशन आहे, आणि मोटिवेशन स्पीकर या ठिकाणी येणार आहे, अनेक लोक इकडे येणार आहेत तीन वर्षात, परंतु जे काय मिळवायचं ते तुम्हाला मिळवायचं। आणि इकडे इन्व्हिटेशन घेतलं त्याची इच्छा शक्तीच नाही देण्याची, त्याला काय सांगणार पाहिजे नाही तुम्हाला घ्यायचं। दादांनो, मित्रांनो, माझ्या भावांनो, हे तुम्ही करणार आणि 100% यांनी काय होणार आहे, तुम्ही टेकिंग करा। एज्युकेशनचा जो भाग आहे तो पडणार म्हणजे दोन मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू होईल। म्हणून तुम्ही अतिशय आता तुमच्याकडे बघितलं आता आपले 6-7 दिवस झाले कॉलेज सोडून, या 6-7 दिवसामध्ये एक दोन विद्यार्थी जरी ते सोडले मला चारच दिसतात, चार ड्रेस नाही आहे त्यांनी शिवाय टाकले असतील येते, परंतु इतक्या लवकरात लवकर तुम्ही सगळे ड्रेस मध्ये आलाय हे तुम्ही सक्सेसच्या माध्यमातून करताय, हे समजलंय तुम्हाला? एक जेव्हा तुम्ही इकडनं बस मधून खाली उतरताना आपले आकाराची जी बस आहे त्यामधनं तुम्ही जेव्हा खाली उतरताना सगळे लोक उतरू द्यावं, पण तुम्ही जेव्हा उतरणार ना काय ऑडिशन ब्लॅक पॅन्ट हा पोरगा वेगळा वाटतो, हा स्टुडंट वेगळा वाटतो, तो विद्यार्थी वेगळा वाटतो। आणि हे वाटण्याचं कारण फॅकल्टी लक्षात तुम्हाला आता वाटणार आहे सुरू झाले होणार आहे अजून 3 महिने पहिलं सेमिस्टर येणार आहे माहितीये तुम्हाला, त्याच्यासाठी सुरू करायचं आता कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडे आपले लोकांना एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय इंजिनियर सुनील जी ठाकरे साहेब काही वेळातच त्याच्याकडे पोहोचतील।
आणि आपण कधी कधी जे आपल्याला वाढवत सांगतो की जे तू आहे नवीन आपल्याला काढलेलं आहे नवीन आहे की नाही आलेलं आहे आपण त्याची माती अशी आहे अतिशय चांगले अरुण साहेबांनी सांगितलं त्याला तिथं तो फरक आहे तीच माती आपल्या अकोल्याची हार शब्द म्हणजे हार तिला जर मात्र म्हणून काय हरि होय धन्यवाद त्या ठिकाणी बोलत आहे कसा आहे
वजन है सिंगम निश्चित धन है प्रत्यक्ष उतरवण्याचं काम 15 दिवसात आम्ही बघितलं आपण एक तालुक्याने बघितलं आणि आपल्याला त्यांनी वेळ दिलाय मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2023-24 हे जे आमचं एडमिशनचं वर्ष आहे अकॅडमिक इयर जे आहे यामध्ये आमचे नवीन विद्यार्थी या ठिकाणी आले आमचे डायरेक्ट सेकंडरीसाठी जे विद्यार्थी आले या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आला आणि आता तुम्ही जे मोटिवेशन त्यांना सांगणार आहे निश्चित येणाऱ्या देशाच्या येणाऱ्या जगाच्या येणाऱ्याच्या काळामध्ये हे आमचे जे विद्यार्थी आहे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्किल इंडिया या माध्यमातून जात आहे आणि त्यामध्ये तुमच्यासारखे अधिकारी या ठिकाणी त्यांना सांगतायत निश्चित सक्सेसच्या माध्यमातून जातील यात कुठलीही शंका नाही मी साहेब तुम्हाला विनंती करतो आपण आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं उपस्थित असलेले सर्व प्रोफेसर व माझ्या समोर असलेले तसेच माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी जे काही सांगणार आहे कुठलाही तत्व व्यक्ता नाही जे काही सांगणार आहे की हरी कुठेही गेलो की कधी कोणत्या विषयाची तयारी करून कधी जात ना कधी कोटेशन वाचतो ना कधी कुठलं पुस्तक वाचतो किंवा कुठल्या कविता पाठ करून येतो जे काही मी सांगतो प्रत्येक ठिकाणी आजकाल जिथे जिथे मला स्पीच देण्याची वेळ आली आहे किंवा कशा प्रकारे इन्व्हाइट करण्यात आलेली आहे प्रत्येक वेळी मी जर काही माणसांना बोलते एक्सपिरियन्स आहे ते मी प्रॅक्टिकल आयुष्य करतो माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यावर आधारितच मी बोलत असतो जेव्हा मी 2020 मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रफळामध्ये मला सायबरक्राईम अवेअरनेशन एज्युकेशन वरती बोलण्यात आलं मला जे ऍडव्होकेट खाडे म्हणल्यामध्ये त्यांनी मला 2-3 वेळा विचारलं की साहेब आपल्या समोर आहे ना 360 लॉयर आहे जे मुळात कायदे मंडळीने 30-35 वर्ष प्रॅक्टिस केली आहे आणखी हायकोर्ट जज ऐकले असं 2-3 वेळा बोलत मी चौथ्यांदा म्हणतो मी आम्ही येत असते तो त्रासच नव्हता त्यांनी नाही असं नाही असं माझे जॉईंटशी रवींद्र गरम साहेब त्यांना सांगितले की साहेब असं म्हटलं ते वारंवार मला आठवण करून देतात मला कुठेतरी वाटलं की तुमच्यानी माझ्यामध्ये सांगत नाही केवळ कदाचित तुम्ही आज जे जगत आहात ते माझ्या लक्षात कितपत पटेल चांगले आणि मला कोणत्याही फॅसिलिटी नव्हती आणि अशा ह्याच्यातून मी जेव्हा मराठी मिडियमचा स्टुडंट होतो तेव्हा मी एमएससीला युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतला मुंबईला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर मला प्रशासकीय कॅरियर व्हायचं तर पहिली इंग्लिशमध्ये प्रभूत होऊ पाहिजे हे फक्त फक्त 3.5 महिने इंग्लिश ग्रामर चालू असेल माझ्याकडे वगैरेली कमी असेल गव्हर्नमेंटच्या स्टुडंटच्या तुलनेत पण माझे इतकं प्युअर ग्रामर मी इंग्लिश कुठे बोलू शकेल एवढा मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतरच मला सगळं काही शक्य झालं म्हणून जेव्हा मी ते शंकरपूरला स्पीच दिलं नागपूरचे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाचं शंकरपूरला ते माध्यम तेव्हा मला ऐकायला हायकोर्टचे 3 जजेस होते एकदाच इंग्लिशमध्ये त्यांना स्पीच दिलं तेव्हा डोंगरे मॅडम होते मराठा आरक्षणाचे निकाल दिले त्यांनी मला तरी एवढे कमांड कसं आहे मी जगातल्या कुठल्याही कॉम्प्युटरचा कोर्स केलेला नाही मी एनएससीआयटी फक्त आदल्या दिवशी मॅंगलोरवरून परीक्षा दिली मला 65 मार्क्स पण हे सर्व जे घडलं ना की काम करत असताना कामाची गरज म्हणून मला शिकावं लागलं आणि मला वाटतं की खरं गरज असेल तर मानू शकतो आणि त्याच्यामुळे मला ती स्पीच देणं शक्य झालं आणि आजही आपल्या समोर बोलणार आहे तर माझ्या अनुभवातून बोलणार कुठल्या पुस्तकांमध्ये ज्ञान नाही
Tidak sembilan sebelas, 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 sebelas,
तसंच शरीर विज्ञान संस्थांच्या क्षेत्रातल्या सर्व ग्रंथी त्या प्रकारची वाढ होत असते आणि अट्रॅक्शन वाढत जाणे एक प्रयत्न आहे ते नैसर्गिक आहे पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला आवश्यक पडले आता तू जर विज्ञान इच्छित साठी तुला काय करायचं कुठे जायचं आणि आपल्यापैकी सर्वांना सांगतो माझ्या नात्यातले गुरु जे 97 टक्के मार्क्स लागले मैत्रीच्या नादाला लावतो आई वडिलांना कुतर करून शिक्षणाला दुसऱ्या शहरात गेली क्लासेस अटेंड करणे प्रॉफिटला वेळ देणे त्याला रक्तावर चॅट करणे आई राहिली लहान मुली भावाला घेऊन तिला इच्छित केली आणि जो रिझल्ट घ्यायचा तेव्हा तर यावेळी अशी परिस्थिती मी पालक म्हणून आपल्याकडे काही जरी बसले असते तर मी काही गोष्टी त्याला जोडून सांगतो की मी त्या इच्छा पक्षांसाठी प्रत्येकाला रिपीट करतो तुमच्यासाठी कारण माझ्यासमोर बसलेला वर्ग वेगळा आहे 9 वर्षापर्यंत तुमच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलतो वयाच्या 9 वर्षापर्यंत जेवढा लाड करायचा तेवढा करायचा असं आम्ही कधी वाटलं नाही आपल्या मुलाचं मुलीचा लाड करायला कुठेतरी कमी करतो 9 ते 16 बिलकुल स्ट्रिक्ट त्याला त्यानंतर तो जो काळ त्या संस्था शिकवायची त्याची जबाबदारी त्याला शिकवायची त्याला समजून सांगायची आणि त्याला ते करायला भाग पाडायचे एकदा 16 वर्ष वयचं वर्षभर काळी व्हायला लागले बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जाणारे संक्रमण असतात ते त्यावेळी क्रमोन्सुलेशन की बॅलन्स होतं ॲज पर शरीर विज्ञान आणि त्यामुळे ते फिकर वृत्ती वाढत असते कारण मग जो आजूबाजूला घडणाऱ्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचं अवलोकन होत नाही म्हणजे आजच्या जर सायन्सच्या भाषेमध्ये सेन्सर काय करतात प्रॉपर काम करत नाही बरोबर आहे आणि त्याच्यामुळे असं होतं की समजत नाही आणि प्रश्नांची उत्तरं नाही सापडली म्हणून कन्फ्यूज अवस्था गोंधळलेली अवस्था अशा वेळी मग प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगावी अपेक्षित ठेवायची म्हणून मी कालच्या भाषणात सुद्धा कालच्या भाषणात सुद्धा बोलतो की जिथं कुटुंबाबरोबर पडते तिथं समाजाची जबाबदारी शिकवायची तर समाज सुदृढ करायची म्हणून तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही आई नंतर तुम्हाला स्थान आहे त्याच्या डोळ्यात पाहा त्याच्या भावना सांगा बराच वेळ गोष्टी केल्यानंतर किंवा विचारपूस केल्यानंतर प्रेमाने त्याचे डोळे ओघळत असतो खरं काही पाहिजे ते सुद्धा आपण सांगा तुमचे ते यंग जनरेशन आहे असं अर्ध्या रस्त्यावरती दिसतात चुकीच्या मार्गावर जाणं त्यामुळं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक त्या कुटुंबाचं वैयक्तिक नुकसान होत आहे पण त्यासोबतच राज्याचा नुकसान त्यामुळे 18 वर्ष वयपर्यंत 16 ते 18 हे सांभाळायचे आणि त्याच्यानंतर 18 पुढे ग्रॅज्युएशन करत नंतर मुलीला आयुष्य आई वडिलांनी शिक्षकांनी ऍज अ ब्रेन म्हणून काढायचे जे तुम्ही पाहिले आहे तुमचं ते निश्चितपणे चांगल्या मार्गाने पास होणार त्याला जे अक्षर त्याच्या इच्छित मिळण्यासाठी करायचं ते त्याला पहा बरोबर आहे आता तुमच्या मुलांसाठी बोलतो एखादा फास्ट फॉरवर्डला जाईल त्याला फक्त वेग असून चालेल का चालेल का त्याचा टप्पा आणि दिशा या दोन्ही गोष्टीची सांगड घालून आली पाहिजे तसे तुमच्या जीवनात की तुम्हाला टप्पा आणि दिशा एक वेळ वीक नसेल वेग नसेल थोडाफार चालेल पण टप्पा आणि दिशा करायला योग्य वेळी योग्य काम करायचं आपण कोणाला असं ऐकेल म्हणतो आपलं राहणं आणि वागणं कसं तुमचे कपडे तुमची हेअरस्टाईल याच्यावर पण कळतं फारस त्याचं पूर्ण प्रोफाईल वाचायची गरज पडत त्याचा चेहरा वाचला त्याच्या अंगावरचं ड्रेसिंग बघितलं तर लक्षात येतं की हा मुलगा नेमका पुढे जाऊन काय होणार आहे किंवा तो नेमका पुढे जाऊन त्याचं हे साध्य करणार आहे नेमका माझी तुम्हाला सर्वांना विनंती की तुम्हाला आज नाही आणि इथून पुढे आई वडिलांना प्रचंड तंत्रज्ञानाची कसरत करायला लागते आर्थिक नियोजन करायला लागतं आणि तुम्हाला पुढे कमी पडता जाणार नाही रिक्वायरमेंटच्या बाबतीत त्यासोबतच तुम्ही डिमोरलाइज नाही झालं पाहिजे त्याची प्रमाणपणे त्याउलट आपण काय करतो तो त्यांचा त्यांची जबाबदारी आहे आमचा तो हक्क आहे आपण काय समजतो त्यांची ती जबाबदारी आहे आमचा तो हक्क आहे आणि तिथेच आपण बदलतो असं काही नाही
तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे की येणारा पैसा त्यांच्याकडे कुठून येतो आणि ती निमती कशी असते त्याची उपाययोजना करा. एक छोटासा प्रश्न विचारतो प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही जर घरी गेलेले असाल, तुमचे वडील असतील, कोणाची नोकर असतील, कोणाची शिक्षक असतील, कोणाची व्यवसाय असतील, किती मुलांनी आई आणि वडील कामावरून आल्यानंतर ते जर थकून बसले तर तुम्ही त्यांना बाथरूममध्ये पाणी काढून दिलेलं आहे, टॉयलेट ठेवलेलं आहे आणि त्यांना हातात पाण्याचा ग्लास दिलेला आहे. प्रामाणिक नाही आपण. बाकीच्यांनी केला मग करून खरंच तुम्ही घरात वागता. त्याच्यातून प्रेम आमचा पूर्ण. तुम्हाला जर काही तुम्हाला बोलायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा, नंतर तो वेळ तुम्हाला देईन. घेऊन आमचा अजिबात चर्चा करून तुमच्यासाठी तुमच्या भागातल्या इंदोरगे महाराजांचे प्रबोधनात्मक कीर्तन करतात असा मला खात्री वरील समजलं तरी चालेल. माझा समज आहे की जर माझ्या दोन शब्दामुळे जर कोणाचा एक वायाकाचा रस्ता आलेला आहे, त्याचा उजव्या डावीकडे डावीकडे चांगला रस्ता कुठल्या बाजूला आहे, तर तो चुकीच्या रस्त्यावर नाही मिळणार माझ्या दोन शब्दांमुळे, तर ती माझी स्पीच सापडत असं नसते. बघा कसं असतंय माणसावर, तुमचे आई वडील जरी असते तरी त्यांना काही गोष्टीचं समाधान असतं की मी दिवसभर हार्डवर्क केले, माझ्या कुटुंबाशी केले आणि मी घरी आल्यानंतर माझ्या मुलांना मुली माझ्यासाठी बाथरूममध्ये टॉयलेट ठेवलेलं आहे, पाणी सोडलेलं आहे आणि नंतर जे शहरात पाण्याचं दिले त्याच्या तर त्याचं पण बघ. कुठल्याही घरातल्या आजी आजोबांना तुम्ही त्यांना कुठे मुंबई केले आहे का, मुंबई पुणे फिरायला, वॉशिंग्टन डी सी किंवा मॉस्को फिरायला तुमचा अशा अपेक्षा जेव्हा मी शेजारने गावात पण त्यांच्याजवळ बसणं माझी आजोबा त्यांच्या असते तुम्ही विचारतच करत. कारण काय असतं, बुद्धी चालत असते पण शरीर चालते, सगळं कळतं पण वळत अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ बसलं पाहिजे, त्यांना विचार पाहिजे. कारण कसा संस्कारदायक आलेला माणूस असतो त्याला त्याच्या भावनेच्या काळात केलेला जो पाप त्या निश्चितपणे जाणवतो. मी ही कमतपणा कारण बोलते माझ्याकडे की उत्स्फूर्तपणे प्रामाणिक करून मी देत असते. तुम्ही जर बाजूला बसलेला असाल तर तुम्हाला कळत आले हे केल्याने नुकसान होणार, पण दुसऱ्यांच्या चुकांवरून आपण शिकलं पाहिजे. पुढच्या स्टेज मागता शकतो आपण जर प्रत्येक वेळी आपण चुकलं त्याच्यातून धडा घेतला तर कोण तुमच्या ट्रायला गेलं विशेषवर जाईल, बरोबर आहे का. मी जेव्हा तुमच्यासारखं कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मी जेव्हा गावात येतो तर माझ्या बाजूला जे पारा जाऊन बसलो किंवा गावात बसलो मी जाऊन माझ्या तर माझे सगळे इतर हे 60-65 म्हणून उतरवायला चुकले. तर तुम्ही काही विचार त्यावर ते कोरा असं कर, कोरा तसं कर, मी असं केलं होतं, मी तू चुकलो होतो, माझ्याकडे ती चूक झाली, हे प्रांजळपणा कबुली देत असत. त्यामुळे अशा लोकांसोबत मैत्री असते. तुमच्या वयाचे मित्र असून एक अजिबात म्हणणार नाही, पण ते मित्र असतील तर प्रत्येकाचा गोल काय आहे ते पण ठरव. केवळ आंधळीपणाने मैत्री करणं आणि त्या मैत्रीमध्ये वापर जाणं हे सुद्धा स्वतःच्या पायावर गुंडा वाहून घेण्यासारखंच. त्याच्यामुळं आपण सर्वांनी सिंहावलोकन करावं आपल्या वाटचालीचं. आपण पाठीमागून बघावं आणि स्वतःच्या मनावर प्रश्न विचारावं. कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह कळतो म्हणे, कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे का विध्वंस. आपल्याकडनं काय घडलंय, भूतकाळात मी कोण होतो, आता मी कोण आहे, भविष्यकाळ काय. मी जेव्हा कॉलेज जेवणात होतो 10-15 वर्षात मी जे कुठे असेल आणि त्यात माझं काय स्थान असेल तर विचार करायचो. त्यामुळे एक वेळ माझी स्मृती बी ए होतो तेवढं परिस्थिती तशी माझ्या कडसून होती. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असल्या बरं बरोबर, परंतु जबाबदारी सांगली हा फार कमी वय आहे असंही समजायची मॅच्युरिटी होत. त्याच्यामुळे असं वागणं पाहून टाकायची हिंमतच नाही. तेव्हा थोडीशी डाकली केली तास जरी वाया घालवले तरी असं वाटायचं काय करतोय मी, आपला अंतिम रिझल्ट काय असणार. तेव्हा मला माहित नाही करत असलेल्या प्रत्येकाच्या आर्थिक घरची परिस्थिती कशी असेल, कोणाचा वडिलांचा धंदा शेत असेल, कोणाच्या घरचं गडबंद असेल, कदाचित त्याला कटकट पडणार नाही कारण आर्थिक दृष्ट्या सावरायला त्याचे कुटुंबीय बसले. पण जे 90% वर्ग आहे त्यांचं काय स्पर्धेत जिंकले. 17 वर्षातून मी जी परीक्षा दिली ती त्यावेळेस 17 लाख फॉर्म होते, 17 लाख फॉर्म होते, त्यातनं फक्त 279 जागा होत्या आणि त्या 279 मध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचे काय अवस्था असेल. आज तर त्याच्याही पेक्षा जास्त फॉर्म
पण मी त्या दिवसाला थांबलो. एका दिवसाची मुली राबून दिना नंबर प्लेटाचे कागदपत्रांना दिसू लागली. त्याला फाईन मारी जर कॉलेजमधलं नसेल कॉलेजमध्ये गेला नाही काय करा पाहिजे. जर तुम्ही स्वतःला शिस्त लावली नाही तुमच्या शिस्त नसेल शिस्त लावून बरोबर आहे. नाही काय मुलं फोन नाही शकत नाही करू शकत ना. तसं वेगळी पाहणे करू ना आपल्याला जे शक्य का निर्माण झाले दुसऱ्याशी स्वतःची तुलना करू नका. असं करू नका. गाईडलाईनमध्ये अजिबात त्याला सूट नाही. एकदा पण 354 मध्ये पोक्सो ऍक्ट प्रमाणे झाला तुमचं लाईफ स्पॉइल. कोर्ट अफोर्डेबल हे काय हायकोर्टात सुद्धा जर डब्ल्यू क्लेम केलं की माझं काही खतर नाही गैरसमज तरी हायकोर्ट ऍग्री करीत नाही. त्याच्यामुळं 18 वर्षाखाली मुले असतील त्यांच्या बाबतीत तुम्ही कुठतरी त्या मुलीचं प्रेम असतीला सांगा हा मी जरा काहीतरी कुठो करणार किंवा काही काय एस आय टी सोडतो तो भी थांबतो पर्यंत अहमदजाना मागणी करत जाय वाटत. पण जर आज तुम्ही केलं तर तुम्ही किती होतो असं कायदा अजिबात सोडत नाही. सगळ्यात जास्त गुन्हे 363 18 वर्षाखाली मुली ते समाजातून पळून जातो आणि तुमच्या आपल्या परिसरातील समाजाच्या पुढचा सर्वात मोठं चॅलेंज आहे. आपण तुमच्यासाठी पुरुषांसाठी नाही पुरुषांनी कायदेशीर कारवाई करणार पकडायचा प्रयत्न करणार घेऊन आल्यानंतर त्या मुलीचं मेडिकल असतं त्याचं मेडिकल असतं त्याला जेलमध्ये टाकणार तिला आई म्हणून स्वीकारत असत शिव्य पोलीस गव्हर्नमेंट सांभाळलं होतं त्याला. पण एका सोबतच्या दोन कुटुंब कामाला लागतात त्या मुलाचं आयुष्य स्वतः. तर मला तुम्हाला सांगायचं की सर तुम्ही कशी आहात तर मी रोनाल्डो स्कट मारायचं एक नाही तुम्ही आपले पूर्वी जे होते ना एकदम सपोर्ट सपोर्ट करायचा म्हणजे आरसेप बघायची गरज नाही. तीन तावाचे निसर्गातील चालते केस लवकर पोचले जातात फायदे सांगतो आणि माणूस निष्ठा करतो साफसुथरे कपडे घालतो. मी जोपर्यंत निरीक्षण करत होतो तुम्हाला खरं सांगतो माझी इथे केस केलं आंघोळ केले गेले एका वाईपाऊटमध्ये केस सुटतात बरोबर आहे. केस लावायला सुद्धा काही अडचण नाही आणि कोणी आपल्याकडे बघायची संमती येत असते बरोबर आहे का. त्याच्यासाठी रोनाल्डो सकट मारू नये त्याच्याकडे 4 वेळा दिशा कंगीत ठेवायची आशा म्हणून पाण्याची आणि स्टाईल मारायची तिथंच काय करता आपण संपून जातो बरोबर आहे का. मान्य आहे पण कबूल कसं करायचं गरीब आई वडिलांना छळायची 1 लाखाची रेसर बाईक घ्यायची आणि गाडी ओढवायची आणि दोन फुकटचे कार्यकर्ते दादा म्हणणारे ते मात्र बसलेलेच असतात. त्याच्या बापाच्या पेक्षा प्रचूर गाडी जाते त्या दोघांचं काही जात नसते त्यांना माहित असत त्याची स्तुती केली की दादा चढला तो जमिनीपासून 2 फुटावर चालतो चालतच नाही. त्याच्या गाडीचं त्याच्या वाटाचे पैसे पेट्रोल आणि त्याचाच नाश्ता कारण त्याला दोन काय उजव्या डाव्याला जर पाहिजे त्याला पाहिजे म्हणून दाखवायचं असते स्वतः प्रोजेक्ट करायचं असते बरोबर आहे काय. आणि सगळं काही होतं ते शिक्षक करतात त्याचा 3 नंबरचा बसलेला असतो त्याचा 2 नंबर असतो मिटिंगमध्ये तो त्याचा पुढचा तो थोडासा आणि पहिला आहे ना पहिले पुढे नंतर आणि काय होत त्याच्या आता तो सांभाळून माझं शिक्षण झालं बरं तर तू माझा खरं खास नाही पण त्याच्या पायात आहे ना शकी मारण्याच्या नादात आहे त्याच्यावर शेक काढायची वेळ आहे तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ना. तर उद्यापासून आहे ना की आडवेकडून जंगलासारखे वाढलेली दाढी प्रॉपर ट्रिम करा दाढी ठेवायची हरकत आणि डोक्यावरती विनाकारण वाढलेले केस आहे त्यांचा सांभाळ करता करता 23 तास ते 2 तास खर्च होतात
आयुष्य पुढे जायचं असेल तर कसं गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्यापासून तुम्हाला करता कामा नये. लोकमान्य टिळकांनी फक्त तब्येत कमवण्यासाठी एक वर्ष शाळेला ब्रेक घ्यायचा होता, माहित आहे का? माहित आहे, अरे बरोबर आहे का? तुम्ही डोंगर दर्यात वाढणार आहे का? तुमचं वजन सुद्धा लिमिटमध्ये पाहिजे, फिटनेस स्ट्रॉंग पाहिजे. सगळं तास फिटनेस आपाच होईल. नंतर म्हणा एकदा नोकरी लागली माणूस व्हॅल्यू तर काहीच शेड्यूल मेंटेन करत नाही. तर आमची पोलीस 30 तास नोकरी करतात, 12 तास ऑफ देतात. त्यांनी कधी जावं वॉकिंग, त्यांनी कधी जावं जिमला, सांगत पॉसिबल आहे. आता वेळ आहे, नियोजन कर. सगळ्यांना सांगतो, अगदी मुलींना सांगतो, तुम्ही जर लाईट एक्सरसाइज सकाळी केला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आता हे मी तुम्हाला त्रास सांगतो, माझी मुलगी सुद्धा पहिल्या लॉकडाऊन मध्ये स्विमिंगच्या खाली उतरायची नाही. त्या मोबाईल साठी मी किती वेळ लागतो कुठेतरी असं झालं, त्याचा परिणाम जेव्हा सुरू झालं स्कूल त्यावेळेस 50 पैकी 10-12 चौदा मार्क यायची. कुठं तरी कोळी खूप आहे त्याची ती पॉप सिंगलला फॉलो करायला लागते, दरवाजा बंद करून तिला तिच्या स्टेप्स फॉलो करणार. असं होतं दरवर्षी. आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, मी ओरडायची मात्र वडिलांनी मुलांना समजून सांगताना पाईस रेस करणं मी त्याला स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असं करून दिलं की 2 तास रोज काम करायचं, दररोज 2 तास. आणि मे महिन्यात सुद्धा 3 तास तिथे अंग आंघोळ केल्यासाठी तिथे केसांना पाणी करायचं, फुल तास दोघांना. त्याचा फायदा असं होता की तिने जी कबुली दिली ती मला सांगून दिली की पप्पा आणि लिटल बिट डिप्रेशन मध्ये आणि रात्री एकटी रडायचो, माझा कॉन्फिडन्स राहतो. आता माझं इथं वाटते आणि माझं कॉन्सन्ट्रेशन आता पॉटेलांचं चाचणीला एका विषयाने इंग्लिश मध्ये 20 पैकी 16 मार्क तरी तिचे डोळे पाणी येते, कॉन्फिडन्स वाढतो, फिटनेस चांगला राहतो. अनसॅच्युरेटेड फॅटी जे काय तुमचं म्हटलं असणार आहे ते सगळं वाईपआउट होतं आणि तुमची स्किन तुम्ही राहते, तुमची तब्येत चांगली राहते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्या गोष्टी का आणि माझं असं म्हणणं आहे आपल्यासाठी बोलतो की जेव्हा अशी बिझनेसची अवस्था येते आणि बॉडीला इफेक्ट वाढायला सुरुवात होतं त्यावेळेस मेंदूमध्ये निगेटिव्ह थॉट्सचं केमिकल सिच्युएशन होतं असं माझं डॉक्टरांना विचारलं. जेव्हा ही रिस्काचं वेट लॉस करतो आपण अत्यधिक बॉडी उद्या दररोज आता स्विमिंग पास होतो बॉडी त्यावेळेस सिच्युएशन पाहिजे त्याच्यामुळे चांगल्याच गोष्टी होतात. जेव्हा अशी परिस्थिती तेव्हा चांगला तुमच्या माणसाला सुचत नाही, कारण त्याचं एकाम ठीक असतात होतो आणि आळस पण असतो त्याचं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही कराव्या. तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही देशाची वाहतूक उद्यम होता, तुम्ही एक स्वतःचे एक असं बेस आहे, तर बेसवरती फक्त तुम्हाला वर्कआउट करायचं, तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची, तुम्हाला आयुष्य पुढे जायची. कृपा करून पुन्हा जास्त वेळ घेत आहे तुमचा बरेच लिहिले मांड्या वेगळे करताय मुंगे आल्यानंतर मांड्यांना आणि प्रत्येक यंगस्टरसाठी मी खांद्यामध्ये लिहायचं असू शकतं की मलाही समजतं की माझं काम आहे त्यात मी पोलीस खात्यात इच्छा असो किंवा इच्छा नसो, इच्छा असो किंवा इच्छा नसो, चांगले इच्छा खुसू भरणे बरोबर ना. आणि जर मी सांगितल्यानंतरही जर जनता तशी वागली नाही तर कायदा प्रभावित होईल बरोबर आहे ना. मी प्रत्येक बैठकीत पब्लिकला पण हेच सांगतो, त्यामुळे उद्यापासून विनाकारण गाडी रेसर बाईक वापरायची नाही. एक जाता जाता आपण गेलो त्यांच्यापैकी सगळे दाखवले जाईल का? काही मुली 15 किलोमीटर वरच्या आहेत, काही 20 किलोमीटर असतील, काही बस येत असतील, महानाचं साधन असतील. त्या भागात असलेल्या प्रत्येकाने कालच्या रक्षकांना किती धाक्या बांधले, काही कार्यकर्ते पळून गेले. प्रेझेंट स्टेटस काय तुम्ही सांगा, हा ते पळून गेले त्याचा एक सुद्धा थांबलं नसेल. आज स्वतःच्या घरचे पहिलीकडे ते मारून घेते का नाही आणि तुम्ही जेव्हा भावाला हाती मानली तेव्हा युद्ध सुद्धा
pada kuliah satu bahwanya berminzel sempurna pani sempurna tidak bahwanya jawab dari anko tidak ti commitment itu anik kaca tu dahaga mohon ayat nanti jika bond ayat ya bond sah agreement sunda mohon kita dahaga dari jika kau bond betul as pasal tu macam seru apa macam kerjanya si jawab dari bahwa tu kecik dan kau pun tu ucin dia tu ha terampil bandar itu lewat betul mana tu bandar kemana kerja pergi kuni kuduri itu sih तर तुझ्या भागात राहत असताना असते पण विचार करता काही अर्थ नाही किंवा कधी कधी अशी परिस्थिती असते तुझ्या भागात भेटते 5 किलोमीटर किती तरी पायी चालत असते बस स्टॉप असतो तुम्ही त्याचं एस्कॉर्ट केलं पाहिजे सोडलं पाहिजे म्हणजे चालत सोडा सायकलवर सोडा किंवा त्याला याचा ध्वनी म्हणून ना तिला कधी इन्शिप ठीक नाही झालं पाहिजे तुमची जवळ आहे शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला महाराष्ट्राचे समाज सुधार आपल्याकडे होऊन गेले खूप सारे सण बरोबर आहे खूप सारे सण होऊन गेले ना काय शिकवण दिली आपल्याला शिवछत्रपतीची शिकवण काय आहे असंच म्हटलंय का दिसती मुलगी खाला रिगार्ड तिला प्रॉन्ट मार किंवा तरी इरिटेट कर दुसऱ्या दिवशी वस्तू जे घरी जर तिने सांगितलं बऱ्याच अंश मुली कसं होती की घरी सांगितलं म्हणतात कॉलेज बंद आम्हाला आपले काम वेळ मिळत तुला जर कोणी त्रास देत असं तुझं शिक्षण बंद ते आपण काय करतो करतो कोणी एवढं समजायला पेढ्यावर तुम्ही तुम्हाला ज्या मुलीवर प्रश्न असेल ती पूर्ण भविष्य तुम्हाला मागणी बरोबर आहे तुमच्या बाबतीत रिस्पेक्ट पाहिजे तुम्हाला बॉटम ऑन करा केअर फॉर रिस्पेक्ट नको रिस्पेक्ट फॉर रिस्पेक्ट रिस्पेक्ट मध्ये दोन फरक बऱ्याच आहे काही काही फरक नाही त्या कॉलेजकडून घेऊ तुम्हाला माहिती आहे परमिशन तू ये प्लीज वर्क नाही आले तरी घरी देऊन राहणार मुली तुम्हाला लाईक काय केलं तरी तर तुम्ही जहिरी समजायला बरोबर आहे काय चुकीचं आहे ना एखाद्या मुलीने तुम्हाला लाईक केलं तरी तुमची जहिरी तिला समजायला नाही लग्ना अगोदरच तू कॉलेज प्लीज वर नाही आले तर घरी येऊन राहणार नाही त्या मुलींना सेक्युअर वाटलं पाहिजे बरं ती इंडियन असते तिचं शिक्षण तिचं पूर्ण पोस्टग्रॅज्युएशन पुढे ती स्वतः जेव्हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करेल तिच्या पंखांना आईवडिलांना मी फक्त तुमच्या रूपाला केली प्रत्यक्षपणे बळबळी येत येताना जाताना त्यांची प्रोटेक्शनची गरज आहे एकदा तरी ती कॉलेज तिला तुमच्या प्रोटेक्शनची गरज आहे पण तुम्ही न सांगता पण केलं पाहिजे मग आता प्रत्येक वेळी तुमची भेट असली तर प्रोटेक्शन करणार प्रत्यक्ष असं एखाद आहे कोणत्या समाजाची भले गावात बोल पाठ असतात एखाद्या विरोधकाची का मुलगी असेल पण ते मात करतोय किलोमीटरमध्ये सीट सोडणार भले तिने तुझ्याशी नाही बोलू देत फरक नाही पडत तुम्ही तुमचं कर्तव्य नाही बाबा सामाजिक बांधणी घेऊन नये बाबा समाजाचा आपण काही घेणं घेणं लागतो ही जबाबदारीची मागणी आज पाहुणा आजपासूनच तुमच्यामध्ये वाढी लागते नंतर कसं आहे मला काय सांगायचं असं नाही चालत मी जेव्हा अधिकारी झालो आणि जेव्हा मी माझ्या गावात तेव्हा माझी स्वतःची कशी अपेक्षा गावातल्या प्रत्येकाचा माझ्या अधिकार आहे फक्त माझ्या कुटुंबाचा आणि मी तुम्हाला आज वेळ कमी नाही तर विस्तारणच असते मी काय मदत केली मी काय करत आलो एखाद्याला जर जाणून घ्यायचं नाही पण या माझ्या कंडिशन असेल तर गावातला एखादं चौकात बसलेलं कुत्र जरी असेल त्याला सुद्धा वाटतंय की साहेब माणसं आहे तुम्हाला कधी इथं कामाचं पडत नाही त्याने सुद्धा तिथं कार्य शिकवलं माणसाने तर थोडीच पाहिजे पण ते प्राणी पण ठेवा एवढं तुम्ही उदात मी जर करतोय मी स्वतःला घडवतोय स्वतःला घडवता घडवता मी जेव्हा करेन तेव्हा समाजाला पण समाजातलं विकर शिक्षण सुद्धा घडवण्याची माझी जबाबदारी राहुरी म्हणजे आमचं कृषी मित्र एक काम आणू शकतो अजूनही पाठी असेल गोष्टीला असं होतं की जेवढे मुले मिश्र ऍडमिशन घ्यायचे जेवढे विशिष्ट अभ्यास घ्यायचे प्रत्येकाने 250 रुपये मेंबरशिप आणायची आय थिंक त्यावेळी 3,500 फुट होते मग गेस्ट लेक्चर आयोजित करायचे त्यांना 3,500 पंधर त्यांना 2 लोक घेऊन यायला जायची ज्यांना एक पुस्तक 100 रुपयाचं खरेदी करायचं आहे पण असायची असे लोक क्लासरूम आपण शोधून घ्या
एक प्रोसेस तो लाइब्रेरी में सगळ्या प्रोजेक्ट्स चूज करतो सगळे पेपर्स गेस्ट लेक्चर आयोजित करणे मुलांना सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट करणे ही जी संस्कृती त्या संस्कृतीमध्ये मी वाढलो मला काही माझे काही प्रांत आहेत आज काही एसटी पालघर पण आहे या लोकांनी पैसे दिले नको त्यांनी पैसे मदत दिली दोन पैसे नाही तर 2000 रुपये महिन्यावर ते चालू झालं आम्ही शिकलो पैसे नव्हते त्यावेळेस इंग्लिशी झाली एमएससी झाली आता त्याच्यानंतर काय जमलं पडतं माझ्या तुमचे लोक करणार आहेत त्यांना मी रोड करायचे आणि असं कबूल केली आजही मी एका मुलाचं 9वी ते 12वी शिक्षण केलं पृथ्वीत असताना एमपीसी करणार गेले 3 वर्षापासून तो मुलांना मी सांभाळतो माझ्या गावामध्ये आवश्यकतेप्रमाणे माझा नॉलेज मी त्यांना मदत करतो मी कधी अपेक्षित होतं ओळखते गावची शाळेला स्टेज बांधून दिलं एक वर्ष सर्व मुलांना 3500 मुलांना चप्पल वाटतं जे चालत येणार नाही तुम्हाला जे जे शक्य असेल ते तुम्ही करा तुमच्या वरच्या वर्गातल्या मुलांना खालच्या वर्गातल्या मुलाला कॉन्फिडन्स दिलं पाहिजे मी आहे तू काय अडचण करून तू टेन्शन घेऊ नको हेच मी म्हणून मुलींच्या बाबतीत तुम्ही पाहिजे कारण जर तुम्ही त्यांना त्रास दिला असता तर त्यांचं शिक्षण उद्यापासून राज्य घटनेमध्ये दिलेले मूलभूत हक्काचं उल्लंघन होते की नाही होते तुम्हाला विचारतोय अरे पाठीमागे ते दोघं बोलताय राज्य घटनेचे मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे की आहे का तुमच्या त्रासामुळे जर एखाद्या माऊली राहिले शाळा सोडावं लागेल कॉलेज सोडावं लागलं तिच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे की आहे का नाही काय करणार पाहिजे काय करणार पाहिजे आम्ही कॉलेजमध्ये आलो घरी गेल्यावरती कुठलं काम धंदा करायचं नाही कॉलेजच्या नावावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मित्रांसोबत खेळायचं क्लास बोलवायचे बोलत फिरायचं कॅफेमध्ये बसायचं गपशप करायचे इथंच काही ते फोटो फोटो शिजवायचं आणि त्याच्यानंतर आलं मग टू साईड असेल तर ठीक आहे नाही तर वन साईड सुरू करायचं आणि समोर रोज उठून आणि जाळा वापरायचं विनामुळेच बरोबर ना कृपा कुठली करू नका तुमच्याबद्दल रिस्पेक्टफुल रिस्पेक्ट असेल तर कोणतीही गोष्टी तुम्हाला सोपव पुरुषाकडे शील आहे बरोबर आहे हे तर आमचे डिटेल्स मध्ये जात नाही पण तुम्ही स्वतः एवढं सिद्ध करा तुम्हाला गावात रिस्पेक्ट पाहिजे त्याच्यानंतर समाजामध्ये रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि तुम्ही समाजात काही देणे घेणार असतात त्यांचं देणे लागलं पाहिजे भविष्य तुम्हाला कसं करता आलं पाहिजे फार इच्छा दुसरं इन्कम तुमचा शेती करताय 10,000 रुपये मिळण्याचा तुम्ही गावात इच्छा सुद्धा ह्या सर्व गोष्टी तुम्ही करा मला जो विषय दिला होता त्याच्या अनुषंगाने मी काही गोष्टींच्या बाबतीत सांगितलं आणि तुम्हाला पण सांगतो फर्स्ट इम्प्रेशन द्यायचे लास्ट इम्प्रेशन तुम्ही अभ्यास करताय तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करून पुढे जायची तयारी पण जे करा वारंवार तो संकल्प घेऊन द्यायची माझी फर्स्ट इम्प्रेशन द्यायची लास्ट इम्प्रेशन तो पुन्हा तुम्ही जाऊन त्या चुकून आता लागायचं तुम्ही पुढे गेले तर म्हणतात की ह्याचं कन्सेप्ट आहे असं त्यामुळे तुम्हाला पण सांगतो आयुष्य पुढे जायचं असेल तर निश्चित देखील पाहून तुम्ही सांगली ठेवा एकदा सांगा बाबा तुला नक्की मानते रक्षाबंधनाचा दिवस येण्याची वाट बघणार नाही उद्या शिकले सर्वांच्या साक्षीने तुला नक्की मानते कृपा करून त्रास देऊन तुझी सती बहिणी असं आणि आयुष्य पुढे जायचं तुमच्यासाठी 33%-50% आरक्षण पुढे यायला बसते त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला सुद्धा लावून तुम्हाला काम करायचे हे लक्षात असू द्या आणि तुम्ही स्वतःला एक कोणाला समजा की तुम्ही ना कॉलेजमध्ये ना वर्किंगमध्ये कुठेही तुम्ही व्यक्तिमान झाला पाहिजे अशी कधीच कंडिशन येऊ देणार नाही आणि ती माहिती जाऊ हे तुम्हाला का सांगतो मी माझ्या मुलीला जेव्हा मी माझ्या लक्षात आलं मी तिला सांगतो फिटनेस ठेवायचं चार अडले आहे ना रस्त्यात त्याचे दोन कायम स्वरूपी झोपल्यानंतर भेटत होतो तिथे ते मात्र स्कूलमध्ये जर तुम्ही असं त्रास दिला तर पहिलं मजबूत सुटायचं मात्र तुम्ही बघू पण तोपर्यंत आहे ना मार्क कोणाचा यायचा नाही कुणी एक्सप्लॉइट केलेलं चालतं
आणि तुम्ही पुला बनिष्ठ त्याला 100% कितच करत तुमच्या तुझ्या पद्धतीने सांग मग त्यासाठी गरजेचं काय आहे गरजेचं काय आहे फिटनेस पाहिजे तुमचा फिटनेस पाहिजे आणि ते तुमचं तरी रिलीज करते आणि तुम्ही लोक आहे ना असं नाही म्हणा नाही ना आणि मी मगाशी सांगितलं आहार आहे तर काय वेगळं आहे का कुठून काय आणायचं आहे का जसं मुलं ना बॉडी कमवासाठी प्रोटीनचा 4000 ग्रॅम टाकतो आहे का काय त्याचं आहे ना त्यामुळे कृपा करून आपल्या सर्वांना माझी विनंती सक्षम राहा शरीर सुदृढ राहा तेवढं मी तुला चांगलं पुरवलं जाईल तुम्ही जर खूप पोषित राहिला एवढेशी तर ते पोलिसांची गोळी घेऊन आला राहतात काय ते कॉलेज मिशन मिळणार काय तुम्ही पिकणार हे सगळं मी खाण्यापासून सांगतो मला पण मुलगी मी पीआयचं असलो तर प्रत्येक वेळी माझ्या मुलीसोबत काही गाड म्हणून जाणार नाही माझं कॉलेज त्यामुळे मी सांगितलं बेटा तुझं सुरक्षित तू करायचं तू कोणच्या आडवे कर तुझ्या तर काय तक्रार असेल मी येतो शाळेच्या गोष्टी चिंता नाही मी बघून घे काय असं पण तोपर्यंत तू कार्यक्रम राबवून उपयोग बरोबर आहे का तुम्ही एवढं असं मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडनं रिस्पॉन्स नाही घेऊन कारण इकडच्या गटात काही दर्शन आहे आता इथं बसलेले सगळे कवी केले आणि माझा दगड आहे इथं उपस्थित असल्याचं सहाय्य असं यांच्यापैकी एकाने जरी त्रास दिला तरी तुम्हाला मला सांगायचं आजपासून हे सगळ्या तुमच्या बहिणी कोण आहेत मामाची मुलगी असली तरी बहीण आत्याची मुलगी असली तरी कमिटेड तुम्ही मला शब्द दिले माझ्या वाटत जायचं बरोबर आहे हा माझा दंड नाही आजपासून या मुलींना जर खरंच कोणाला गरज असेल तर तुमच्यापैकी एक भाऊ उद्यापासून सगळेजण डोंगर पळायला जा 200 मीटर वरती खाली या फिटनेस ठेवा आणि जे मी मागे सांगितलं दाढी वाढून वेळ नाही पण ते असे मिसगाईड मिशन सारखे वाढायला लागले मिसगाईड मिशन कळत दाढीचे एक एक केस सुद्धा तुमच्या आदेशात वाढला पाहिजे बरोबर आहे का अरे तुम्हाला बोलतोय नाही तर काय आहे केव्हाही बघा कार्यकर्ते दुपारच्या 12 वाजलेले असतात असं नको पायन तेज पाहिजे चेहऱ्यावरती विलक्षण तेज पाहिजे तुम्ही जवान आहे मोठे जवान आहे ना चेहऱ्यावर तेज पाहिजे का पाहिजे 65 वर्षाच्या पुढे फुटल्यासारखं सुरू होते आपल्याला रस पाहिजे पाहिजे का आमचं पोलीस बघा 30 तास नोकरी करतो कधी पेटा तो टेस्ट पेटणार त्यांनी मागे मनाचा शेराचा ऐकायचं तेव्हा सोडून दिलेलं असतं त्यांना पोलीस करू शकत आयुष्य पुढे जायचं तर हळवत करा पाय टेस्ट आणि बी पॉझिटिव्ह ब्रह्मांडामध्ये आपल्या हातातून येणाऱ्या विचारांच्या लगी आपण ज्याच्यासाठी प्रक्षेपित करतो बोलण्याची गरज नाही ब्रह्मांडाला नाही हे शब्द ऐकायला येत नाही वाक्याची रचना पण करताना अशी करायची काय करायची वाक्याची रचना एखाद्याच एक्स वाय झेड माणसाचं नेहमी चांगलं होतं असं नाही म्हणायचं त्याचं कधीच वाईट होऊ नये नाही हा शब्द ब्रह्मांडाला ऐकायला येत नाही त्यामुळे तिथूनच सांगतो आतापासून
वाक्याची रचना नाही सकत नाही हा शब्द काढून टाकला कधीच वाईट होऊ नये काय होतं पुढे त्याच वाईट होत शुभ बोलणाऱ्या चित्रपट निघाले लक्षात गेल्याचा आणि वाचा शेती म्हणून एक कन्सेप्ट बरोबर आहे का वाचा शेती म्हणून कन्सेप्ट आहे मराठीमध्ये आहे म्हणते तर आपले जिवे वाटले विज्ञानाचा शब्द समोर दुश्मन बसतात त्याचे संदेव त्याचं बदल करू त्याचं झालं तुमचं होणार आहे कारण ब्रह्मांडामध्ये ज्याच्यासाठी फेकलेली विचारांची लढे ती त्याच्यावर इफेक्ट करते ज्याच्यासाठी फेकली पण पूर्ण ब्रह्मांड करून फायनल इफेक्ट कुठं होतो म्हणून बोलताना सकारात्मक पॉझिटिव्ह बोल शत्रूसाठी बोलतो पॉझिटिव्ह बोल आणि चिलीस तास टेस्ट करण्यासाठी एक्झरसाईज केलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे बरोबर आहे का आजात उठलेला चेहरा घेऊन जातो काय बोलतो साफसुथरी कपडे घेऊन फिटनेस चांगला ठेवा एक्झरसाईज चालू लक्ष मला वाटतं आता मी थांबतो तर मी बोलत राहतो दिवसभर मी बोलेल तुझा स्टॅमिना संपलेला आहे काय तुमच्यापैकी कोणाला नाही संपला मी हे सगळं आठवतो कुठल्या कुठल्या माझा एक शब्द कोणाला पाठवण करत तुम्हाला सांग बरोबर आहे का तुम्हाला काही प्रश्न आहे ते मला जपायला विचारणार तुम्हाला तर विचार चांगल्या गोष्टी करण्यासाठी आज त्या मी पेपरमध्ये जे ऐकलं असं वाचा वाचा मी सांगतो तुम्हाला माझं शिक्षण झालं मी डॉक्टर झालेलं फॉलो शिक्षक शिकवण्याच्या पायथ्याला माझं नाव आहे त्यामुळे सगळं तुम्ही माझं बालपण असं दिलं सेना माहिती दिलं बाबा त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारची तर शिक्षाशक्ती माझे आई वडील मला देऊनही शिकलेली गेली परंतु माझे वडील प्रचंड पॉझिटिव्ह त्यांचे एक वाक्य जाता जाता सांगतो यांची भाषणात बोलून मी ऐकलं पण असेल का व्हिडिओवर म्हणजे वडिलांचं एक महत्वाचं होत आपल्या लक्षात तात्पुरत्या मोठ्या असलेल्या शत्रू शिरोमान करायला त्याच्यावर विजय मिळवला तर त्यात पुरुष आपल्या लक्षात तात्पुरत्या कमी शत्रूवर विजय मिळवला त्यात असा पुरुष हे फक्त शब्दशांना घ्यायला शब्दशा घ्यायचं झालं तर मुली ताकदीने कमी असतात याला आपण त्रास देतो त्याला आपले कॉन्फिडन्स असतो आपली ताकद त्या मुलीचं मन जिंकायचं असेल तर जेव्हा तुम्ही सरा त्यावेळेस कर्तृत्वाने जिंका त्यात रिस्पेक्ट टू रिस्पेक्ट आणि हे जर तुम्हाला शब्दशा घ्यायचं नसेल तर आयुष्याचं पुढचं चॅलेंज येणार तुम्हाला ही युपीएससी क्रॅक करायची युपीएससीचा अभ्यास क्रॅक करायचा तिथं मला इंडियाला जायचं मला हे करायचं हे तुमचं चॅलेंज आहे तुमच्या ताकदीने विषय असते त्याच्या विजय मिळवा त्यात करू शकता त्याचं दुसरं वाक्य होतं की आयुष्याच्या संध्याकाळी म्हणतात मी पुढे जात असताना दोन माणसं खुश बोलतील तर ते पहिला प्रश्न मात्र कोण आहे तर ते म्हणतील की दुसरा म्हणाले ना आपल्याला आमच्या साहेबाचा भाव आहे एवढं माझ्या कामाला पडलं मला जीवन सारखे गेला पण काय अपेक्षा आहे बघा दुसरी काय अपेक्षा आहे ही अपेक्षा आहे की मला तुझ्या नावाने ओळखावं त्यावेळी मी जिंकलेलो आहे आज तुला 10 गावामध्ये माझ्या नावाने ओळखते हे तर मलाही नाही माझ्या आईचे कष्ट केल्यावर कष्ट केलेली स्मरण कष्ट केल्यामुळे मला जिजून जिजून असे बारीक झालेले माणूस नामशिद नामशिद झाला असं ज्याला नेहमी उदाहरण दाखवा आहे का तिचे एवढंच म्हणणं होतंय कष्ट केल्याने जर तुम्ही मोठे झाला तर बसलेला माणूस तुम्हाला चेअर काढून घेते आयुष्याचा एक दिवस कमी निराश व्हायचं आणि दुःखी व्हायचं तर ते का व्हायचं कोणासाठी म्हणून आलेला प्रत्येक दिवस आनंद करायचा स्वच्छते करायचं आणि माझ्याकडून सांगतो मी मला स्वतः आयुष्यात येणाऱ्या अनेक अनंत अडचणी समस्या त्याला घाबरून पळ नाही करायचं प्रत्येक समस्या एक घोगडे करायची चालू करायचं कर्तव्य पथावर हे गाण्या म्हणजे कर्तव्य पथावर मोहाच्या कुळवा कर्तव्याने तो माणूस गमन करू शकतो सुधीर फडकेंचे गाण्यावर फार सुंदर राहतात मी गेल्यानंतर ऐका शांत कर्तव्याच्या
कोणते पद आलो मुवाचक पद आलो मुव म्हणजे काय आता कोणाला भेट मारला मुवच आहे झकत मारलं की कुणीतरी माझ्याकडे बघितलं अरे खरी गोष्ट बोलतोय ना चुकीचं बोलतोय खरंय ना त्याला बहुत आला म्हणजे असं तर मी मला सातवीपर्यंत माझं जिल्हा परिषद शिक्षण होतं त्यानंतर आठवी तर मी माझं शेजारच्या गावामध्ये सायकल असायची कधी नसायची आणि पायपीट काढायचं हॉस्पिटलमध्ये जाणं हॉस्पिटलमध्ये जाणं अकरावी बारावीला मी फलटाला गेलो ज्युनियर कॉलेज त्यावेळी मी माझ्या मोठ्या भावाला वीस ते पाचायचं म्हणून दोन ते अकरा पाहायचं पहिले दोन तास मला बोलवायला लागायचं आमच्या गाण्याचं माझे बंधू आता मला अकरावी नंतर इंग्लिश पण घेते असेल की मला बारावी क्लिअर करेल तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण क्लास सिक्स किती केमिस्ट्री आणि आपण फार मोठं चुकतो पण मी जेमतेम 60% पास त्याच्यानंतर मी शिकत गेलो मी बरोबर बोलतो मला ते ऐकायला ते ऐकायचे त्यांनी विचारलं मला मला 4-4 महिने बघ पैसे दिले 500-600 रुपये महिन्याचे खर्च लागायचे मेस साठी 400 रुपये 150 रुपये मग त्याची उदारवाणी इतकी व्हायची त्या मित्राकडनं त्या मित्राकडनं मेसचं बिल आहे मला 4 महिन्यानंतर कधी यांच्या पर्याय काय गाडी टाकायची स्पेटर लावायची दुसऱ्याकडनं पैसे घ्यायची आणि मग माझी रवाना घ्यायची एक एक वेळ असेही प्रसंग आले की मला बाहेरच पैसे नाही मग मला 4-4 दिवस आहे कॉलेज बोलून घरी थांबायला लागायची वस्तुस्थिती तरी माझे वडील आले तर मला ऐकायचं सांगतील 5-9% पैसे काढण्यासाठी ते गाडीमध्ये तिचे दादू गाडीमध्ये रॉकेट टाकून बिचारे सकाळी एका पोऱ्या शहरावरती जायचे कुठंतरी 1,000 रुपये वेचायला आणायचे मग मला तर त्यामुळे मला लहानपणापासून ती परिस्थिती मला जाणीव होती तो मला चुकायला चान्स कुठला तो संपला क्रिकेट राज्यात कुठला तो संपला दांडी गुळ आहे त्याच्यामुळे मलाही माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखंच आहे मी आयुष्य मराठीने जगलो पण मी कधीही इकडनं इकडच्या बाजूला माझी हिंमतच अशी कानापर्यंत पोहोचली आहे मी 3 वेळा खासदार 3 वेळा राज्यसभा जिंकलेलो आहे पहिली पोस्टिंग आहे माझी त्यानंतर बोलतोय मला काही राज्यसभा देता नाही आणि मी एका लाईफची सुरुवात केली माणूस थांबतो त्याच्यामुळे मी एमपीसी सिलेक्ट झालो पहिली गोष्ट गडफुली झालो 3.5 वर्ष 2 वेळा फायरिंग मध्ये इच्छा राहतो वाचतो दोन ऍक्सिडेंट मध्ये माझा माझा वाचतो एक मिशन पण थांबायचं सतत चालत राहायचं करत राहायचं नकारात्मकतेचा स्पर्श मनाला तरी भुटलेला नाही म्हणून आता मी देवाशी काम करतो तरी असं सांगते अकोलेत काम करतोय कोणाला काय वाटतं हा विषय नंतर समाजातील जो शेवटचा घटक आहे जो तुमच्याकडे कधीच त्याचा आवाज पोहोचू शकत नाही त्याच्या आवाजाला साथ घालायची त्याप्रमाणे काय करावं त्याप्रमाणे काही घेतलेले निर्णय आहेत त्यांना विनंती जोडून कधी कारवाईचा पडदा कायद्याची तरतुदी सांगून त्यांना ते पालन करायला हवं त्याच्यातून बघूया काही चांगलं होत तर मला खूप अशी कधी संधी नाही मिळाली जर मला थोडस तरी पुस्तके मिळाले असते युपीसीचे क्लासेस करायला दिले जात आलं असत मी दिली एक युपीसीचे फ्री पण दिले पण पुस्तकं घेण्यासाठी माझ्या त्यावेळी पास झालो मला युपीसी नाही घेता दिली मी कोणाचे पुस्तक मला अडमिशन स्कोर आला तर या सगळ्या गोष्टी अडचणी पैशापासून कोणाचं शिक्षण थांबत नाही इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ नसेल तर तुमच्या घरीच कोणाचा धोनी करत असेल तर तुम्ही काही अडमिशन सोडू शकता मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक कॉन्स्टेबल जर असलं बोलत तर माननीय कलेक्टर महोदय यांच्या गाडीला हात लावून त्या गाडीत बोलत तर प्रकृती मारते कॉन्स्टेबल स्वतः काका मी समजावते पण करोड रुपये दिल्याने कॉन्स्टेबलची वर्दी अंगावर घालायला मिळणार नाही आणि काही म्हणजे त्याच्यासाठी साधना करावी लागते आणि ती साधना करण्यासाठी तुम्हाला ध्येयापासून करता येणार नाही कंटिन्युअस वर्क करावं लागेल त्याच्यामुळं सर्व दुसऱ्यानेच करावं स्वतः केलं पाहिजे काही त्यामुळे गेलं आई वडिलांकडे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा फार शिकवू नये कारण कामातून आपण घरी गेल्यात कपडे बदलला हातपाय धुणं
थोडंफार इंटरेस्ट असणं बच्चा शेतात काम मदत करणं त्याच्या अभ्यासाचं नियोजन करणं आणि आई वडील कुठून आले तर त्यांना मी सांगितल्याप्रमाणे पाणी चोपर करा बकेटमध्ये पाणी काढा नदी भरात टाकत ठेवा तिचं प्रेम करवा आणि त्याकडे जेवण एकत्र आई वडिलांचे असतं एक पण जेरा थकले जास जेरा थकले फार बरं वाटतं काय मतलब मानते हैं कि आप उनसे क्या अपेक्षा करते हैं अब ये भविष्य था वो भी इंडस्ट्रीज और वो भी तो नहीं इसी में बस और मस्ते मेन बड़ी प्रवाह या जीवन की क्या अपेक्षा दोनों शब्द बोल बोलो मित्र मित्र कब जाना इतना जन आधा वाला अपन सामने बिना एक आस्ते कर आई साइड पे जाना तो शंकर के लिए मैं भी जाऊं उधर के लिए नाना फर्स्ट ऊपर है पाना के लिए राईचं तो ती शिकतो घ्या कुठेतरी आडवाजूला तर फ्रीज पडली तिथे जाऊ कारण काही मंडळी आतापासून सुरुवात करणार त्याला एकच असतो मी तिथे केली मात्र बहुन 19 वर्षी 16 वर्षी टाकायला सुरुवात केली सगळ्या समोर सिगारेट धुतो त्याचा नाही निघत आहे आणि त्या सिगारेटचा तुमचा धूर निघत असतो कारण तर म्हणतो मी की गाजवायचं असेल तर आठवडून दोन वेळा कल्पवायचं होती ये अजिबात संबंध नाही बरोबर आहे का मला शास्त्र इतकं तुमने मानलं पण तो पटताय बरोबर आहे का तर पण ठरला असं इकडच्या वर्गाला इकडच्या वर्गात त्रास द्यायचा नाही त्या सगळ्यांच्या हे सगळे तुमचे आता हे पुढे म्हणणार तो उद्देश करताय पहिल्या दिवशी शर्माला तुम्ही रोडवर आपल्याकडे 12 महिला काम करा पहिल्या रोडवर पहिल्या दिवस क्रमांक तेव्हापासून पुढचे 7 दिवस महिलांच्या बाबतीत काय सांगितलं सांगा आता महिला आमच्याकडे आधी जेवढे काम करत तसे तसे डबल काम करतात महिला स्वतःहून म्हणजे पटवून साहेब ज्या दिवशी आले त्याच्या त्याच्या आधी महिला म्हणजे आपल्याकडे सदस्य काही यांच्या महिला आमच्या पोलीस स्टेशनच्या महिला आहे तर फक्त देवळी पोटात काम करतात करायचं साहेबांनी ज्या दिवशी आलं झालं त्या दिवशी सांगितलं होत मी तुमच्या सोबत एकदम म्हणजे मोठ्या वडिलांसारखाच असणारे पवित्र अंतराला म्हणजे तुम्हाला प्रलोभ केल्यानंतर तुमच्या 100 टक्के डोळ्यामध्ये पाणी असणार आहे तुम्हाला 100 टक्के मी काय सांगत केलंय तुम्हाला 100 टक्के तुम्हाला जाणवत नाही आणि काम करत असताना तुमच्या माझ्या मध्ये नातं फक्त बहीण भावाचं आणि मी वडील भाऊ तुम्ही माझ्या बंधू त्याच्यामुळं ते सांगतात आहे त्या तुम्ही काम करत नव्हत्या कोणते वेगळे असत आज त्या डबल काम करत आहेत म्हणजे माझ्याकडे असलेल्या 40 मध्ये 12 महिला त्यांना इतकं शेकोर आणि शेक वाटेल आणि माझा आज तरी 17 वर्ष नोकरी केली जपलेला त्यामुळे तुम्हाला फक्त मी उद्देश नाही करत पोलीस स्टेशनला माझ्या 12 महिला तुम्ही कधी कोणी कोणाला भेटू शकता साहेब काय बोलले आणि आज असं की त्यांना रात्री 11 वाजता तरी नोकरी यावं लागतं तसंच
तुमचं पण पाहिजे. मला ह्या कॅम्पस करणार जर एवढी तक्रार पुढे पोलीस स्टेशनची शाळेची मुलींना त्रास दिल्याची आली तर माझ्याकडून कोणालाही स्वीकार दिलं जाणार नाही. हा माझा दंडक आहे. बाहेरची जनता विरोध ऐकावाली जर आत येत असेल तुम्ही त्याला आयडेंटिफाय करा, त्याला टोकू नका, मला फक्त पार्सलचे फोटो पाठवा आणि नाव सांगा त्याच्यासोबत कसं निघतायचं ते माझी भी पाहिजे. कळलं? पती जबाबदारी ह्यांची नाही तुमची. ऍग्री का? मान्य ना? कबूल कबूल कबूल. ऐका पाठीमागं मला असं वाटतं अपेक्षित आहे पाठीमागची कॅन्डा फक्त आजच पाठीमागं बसते असे रोज पुढे बसत असे बरोबर आहे का? सगळ्यांचे चेअरमन त्याला फोटो घे चेहरा लपू नका फोटो शेजारला विचारणार तुझ्या बाजूला उजव्या डाव्या बाजूला बसाव साडे बारा वाजता आपला जो प्रोग्राम आहे सेमिनार हॉलला आपण त्या ठिकाणी अटेंड करावा.